लग्न बस्त्याचे विश्वासाचे नाव यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या शोरूम मध्ये लग्नबस्त्याचे संपूर्ण साहित्य विविध प्रकारचे फर्निचर मिळण्याचे होलसेल ठिकाण यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यश प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तीर्थक्षेत्र पंढरपूर इथे भरतो वैष्णवांचा सागर चंद्रभागेच्या स्नानाला वारकरी संप्रदायामध्ये मोठे महत्त्व जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागा नदी ही जीवनातील पाप होणारी पवित्र नदी असे मानले जाते त्यामुळे पंढरीत येणारा प्रत्येक भाविक आधी चंद्रभागेचे स्नान करतो मगच विठ्ठलाचे दर्शन घेतो मात्र मागील काही वर्षामध्ये ही चंद्रभागा नदी खूपच विषारी बनली आहे पाप धुणे ही तर गोष्ट दूरची पण तिचे पाणी देखील पिणे आरोग्यास घातक बनलं आहे याच चंद्रभागेतील पाण्यामध्ये पुणे विभागातील अनेक औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी तर अनेक नगरपालिकांचे मैला मिश्रित सांडपाणी सोडले गेले त्यामुळे या नदीचे पाणी आता विषारी बनले याबाबत अनेक वेळा प्रदूषण मंडळाने अहवाल देऊनही राज्य शासनाने याची दखल घेतली नाही तर पंढरपुरातील राजकीय नेत्यांनी मागील चाळीस वर्षामध्ये चंद्रभागेचे पावित्र्य जपण्याऐवजी सत्ताधारी असणाऱ्या नेत्यांना लोटांगण घालून नदीची वाट लावली त्यामुळेच आज पंढरपूरकर पाणी नव्हे विष पेताना दिसत आहेत याबाबत माड्याचे अनिल पाटील यांनी मागील वीस वर्षापासून भीमा बचाव ही मोहीम राबवत राज्य सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पुणेरी नेत्यांचे अनेक उद्योग आणि त्यांचे दूषित पाणी याच नदीत सोडल्याने या नेत्यांना जागच येत नाही पाहूयात याबाबत अनिल पाटील यांनी कशा प्रकारे माहिती दिली याचा एक स्पेशल रिपोर्ट मागील अनेक वर्षापासून उजनी धरणामध्ये अनेक इंडस्ट्रीचं औद्योगिक वसाहतीचं पाणी दूषित पाणी आल्यामुळं उजनीतील पाणी हे पिण्यास आरोग्यास घातक असल्याचं अनेक वर्षापासून अनेक लोक निर्वाळा देत आहेत अनेक लॅब निर्वाळा देत आहेत परंतु त्याच्यावर अनेक प्रकारचं संशोधन करून जन जनजागृती करण्याचं काम सुमारे दोन हजार एकपासून जनजागृती करण्याचं काम आपले अनिल पाटील जे जलमित्र आहेत ज्यांनी दोन हजार एक पासून या पाण्याच्याबद्दल जनजागृती करण्याचं काम केलं आहे आणि याबाबत आरोग्यास किती हानिकारक आहे हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलेलं आहे आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की उजनीचं पाणी आणि चंद्रभागेचं पाणी पिण्यास किती घातक आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीने जनजागृती केली त्याच्याबद्दल कशा पद्धतीने शासकीय दाखले सुद्धा त्यांनी दा दिलेले आहेत पाहूयात त्यांच्याशी चर्चा नमस्कार महाराष्ट्रामधल्या बहुतेक नद्या प्रदूषित आहेत हे सांगण्याला आता कुठल्या ज्योतिषाची किंवा अभ्यासकाचीसुद्धा गरज राहिलेली नाही महाराष्ट्रातल्या एकूण तीनशे ऐंशी नद्यांच्या पात्राची लांबी जवळपास वीस हजार किलोमीटर आहे त्यातली अठरा हजार किलोमीटर पात्र प्रदूषित आहेत आणि या पद्धतीची माहिती सर्वत्र ही पब्लिक डोमेनमधली माहिती आहे परंतु त्याच्यामधली सर्वात प्रदूषित नद्या महाराष्ट्रातली ज्या आहेत त्या म्हणजे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळामुठा आणि ज्या मुळामुठा नद्या पुढं आपल्या भीमेत येऊन मिळतात आणि ही भीमा नदी महाराष्ट्रातली सर्वात प्रदूषित नदी आहे दोन हजार दोन तीन सालामध्येच याबद्दलचा पहिला अहवाल आम्ही सरकारला दिला एक टिंभुर्णी माडा तालुक्यामध्ये एक कार्यक्रम घेतला आणि उजनी धरणाचं पाणी हे पिण्यास अयोग्य आहे त्या पाण्यामध्ये मानवी विष्ठीतले विषाणू आहेत त्या पाण्यातला विरघळलेल्या स्वरूपातला ऑक्सिजन कमी होत चाललेला आहे आणि याबाबत राज्य सरकारनं त्वरित उपाययोजना करावी अशा पद्धतीचा आम्ही सरकारला निवेदन दिलेलं होतं पुणे आणि पिंपरी चिंचवडी दोन महानगर दहा नगरपालिका एकशे चौऱ्याण्णव अशी गावं आहेत जी नदीकाठावर वसलेली आहेत त्याच्यामधून येणारं प्रक्रिया न करता येणारं सांडपाणी दहा औद्योगिक वसाहती या कार्यक्षेत्रामध्ये असणारे अठरा खाजगी आणि सहकारी साखर कारखाने त्यानंतर इंडस्ट्रीयल खाजगी इंडस्ट्रीयल इस्टेट ह्या सगळ्यांचं पाणी प्रक्रिया न करता आपल्या उजनीमध्ये येतं पुणे शहरामधलं पन्नास टक्के पाणी गोळा करू शकत नाहीत आणि ज्या दहा नगरपालिका आहेत केवळ एक शिरूर नगरपालिका सोडली तर सगळ्या नगरपालिकाचं आजही सांडपाणी हे उजनीत येतं या यामध्ये महाराष्ट्राचे जे बलाढ्य नेते शरद पवार आहेत आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांचा मतदारसंघ असणारा त्यांचा तालुका असणारा बारामती शहराचं पाणी देखील प्रक्रिया न करता याच्यामध्ये अव्याहतपणे आज तागायत येत आहे आज डी पी आर मंजूर होऊन त्यांचं काम चालू झालं आहे पण त्यांचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट काय अजून पूर्ण झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये उजनी धरणात पाण्यातला ऑक्सिजन आता शून्यापर्यंत गेलेलं आहे आणि म्हणून उजनीच्या पाण्यातली जी जीवसृष्टी आहे तिला देखील धोका झालेला आहे उजनीचं पाणी मानवाला अपायकारक आहे उजनीचं पाणी जनावरांनी पिल्यानंतर देखील अनेक प्रकारच्या जनावरांच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले त्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे जनावरांच्या दोन वेतामधलं अंतर वाढलेलं आहे आणि याच ब पद्धतीचा लिखित स्वरूपाचा अहवाल दोन हजार अकरा साली दूषित पाणीविरोधी जनजागरण अभियान घेऊन आम्ही राज्य सरकारकडे दिला दोन आत्ताचे जे, जे सरकार आहे दुर्भाग्यवश असं आहे की हे सरकार देखील पांडुरंगाच्या चरणी येतं चंद्रभागेला नमन करतात चंद्रभागेला माता म्हणतात परंतु या सरकारनं चंद्रभागेच्या भीमेच्या उजनीच्या प्रदूषण कमी करण्याबाबत कसलीही पावलं उचललेली नाहीत हे मला दुर्दैवानं नमूद करावं असं वाटतं